निराधार वृद्ध लाभार्थी झिजवत आहेत बँकेच्या पायऱ्या. निराधार वृद्धांचे जिल्हाधिकारी यांना लाभ मिळण्याबाबत निवेदन. निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे, परंतु हे अनुदान मागील 6 महिने तर काहींना 3-4 महिन्यापासून. निराधारांना सरकारचा आधारच नाही. निराधार नागरिक सर्वप्रथम बँकेत जाऊन अनुदान बँक खात्यात जमा झाले का अशी विचारणा करीत आहेत. अनुदान अजूनपर्यंत बँक खात्यात जमा झाले नाही असे सांगितले जात असून त्यांना बँकेच्या पायऱ्या झिजवावे लागत आहे. काही निराधारांना गेल्या 6 महिन्यापासून लाभ मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून श्रावणबाळ निराधार योजनेचे पैसे शासनाने निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी केली असून आज दिनांक 25 एप्रिल रोजी अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांना 65 वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध महिला लाभार्थ्यांनी याबाबत शासनाला श्रावणबाळ योजनेचे पैसे देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. आमचे पैसे 5-6 महिने झाले आले नाही, 4-5 चक्रा मारल्या पण पैसे काही आले नाही. या 4-5 महिन्यातले पैसे नाही आले, महिना परत जा पैसाच नाही. तुमची मागणी काय आहे मग? तुमची मागणी काय आहे? पैसे यायला पाहिजेत आमचे, बस हेच पाहिजे.